मुंबईला येणार, मी एक घोषणा दिली होती की मैं मुंबई आऊंगा, मी मुंबईला आलो. अरे तिरंगा माझ्या देशाचा आहे, माझ्या देशाचा तिरंगा आहे. ते त्या झेंडा तुम्ही काढायला सांगतात त्याचं कारण काय आहे मी त्यांना विचारणार आहे. ते त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे, पण मी म्हटलं होतं की मी मुंबईला येणार. मी एक घोषणा दिली होती की मैं मुंबई आऊंगा, मी मुंबईला आलो. आणि त्यांनी म्हटलं होतं की नाही, आम्ही तुम्हाला औरंगाबादपासून निघू देणार नाही, अहमदनगरला तुम्हाला आडवा करणार, मग पुण्यापासून तर तुम्ही क्रॉस करू शकत नाही. पुणा गेला, अहमदनगर गेला, लोणावाला गेला, नवी मुंबई गेला, आणि आता मुंबईमध्ये मी आलो. आणि थोड्या वेळात आमचे खासदार असदुद्दीन अवेसी साहेबांची सभा पण होणार आहे. पोलिसांनी तुम्हाला झेंड्याबाबत काय सांगितलं, झेंड्याबाबत काय सांगितलं? ये बहुत ही अफसोस की बात, मुझे खुद नहीं समझ में आ रहा है कि ये मेरे मुल्क का है, ये हमारे देश का है, जिसके ऊपर हम सबको इतना गर्व है. मतलब इससे ज़्यादा अफसोस की क्या बात हो सकती है कि ऐसी हिटलर शाही कि आप कह रहे हैं कि हमारे मुल्क का झंडा हटा दो करके. नहीं नहीं, अगर अरे तिरंगा माझ्या देशाचा आहे, माझ्या देशाचा तिरंगा आहे, ते कोणत्या दुसऱ्या राष्ट्राचा दुसऱ्या देशाचा झेंडा नाही आहे. हा तुम्ही हे सांगा मला की तुमच्या गाडीतून दोन लोक कमी करा, मी ते करायला तयार आहे, पण झेंडा काढायला सांगतो. तुम्ही अमृत महोत्सव साजरा करत आहे आम्ही, 75 वर्ष झाले आझादीचे, आणि त्यांना इतकं कळत नाही. कोणाच्या सांगण्यावरून हे निर्णय घेण्यात आलेला आहे की मी मुंबईला येऊ शकतो, पण माझ्या देशाचा झेंडा घेऊन येऊ शकत नाही. म्हणजे याच्यापेक्षा वाईट गोष्ट काही होऊ शकत नाही. तुम्ही पक्षाचा झेंडा या ठिकाणी वापरला नव्हता, तिरंगा ध्वज एक वेगळी म्हणून सुरुवात केली होती, पण तोच झेंडा आता काढायला. नाही नाही, मला तर त्यांना विचारायचं आहे की त्यांना माहीत आहे का हे झेंडा कोणत्या देशाचा आहे. हे माझ्या देशाचा आहे, हे माझा एक अभिमान आहे आम्हाला सर्व. देखिए देखिए साहब, हमको पूरे रास्ते भर में एक चीज समझ में आई है, अब इस राज्य के अंदर डेमोक्रेसी नहीं है, हुकुमशाही है. और हुकुमशाही उन पार्टियों की है जिनको ये तकलीफ हो रही है कि हम कैसा मुंबई में आ गए. ये जो कौम है जो हमारे साथ आई है, वो समझते थे ये हमारी जागीर है. ये अब जब उनको अपने पैरों के नीचे से ज़मीन खिसकती नज़र आ रही है, तो एक कहावत है ना, सरकार हमसे डरती है इसीलिए पुलिस को आगे करती है. तो और भी लेटेस्ट वीडियोस के लिए लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल के आइकन को दबाना ना भूलिए.